माफ करा माला। आम्ही इथे तुला भेटायला आलोय। मागच्या वेळेस आपली नीट ओळख झाली नव्हती आणि त्यात बरेचसे गैरसमजही झाले होते, ते आता राहिले नाही। दिग्विजय आवडला ना तुला? मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी। एक्सक्यूज मी, हे डोनेशन कशाबद्दल? अहो मॅडम, आमची शाळा सुरळीत चालावी ना म्हणून आरुताईंना डोनेशन साठी धावावं लागतं। हो, आता आंधळांची शाळा म्हटल्यावर कोण डोनेशन देईल का? मोहन, चेकबुक द्या। हा 5 लाखाचा डोनेशनचा चेक तुमच्या शाळेसाठी, आणि शक्य झाल्यास या चेक बद्दल तुमच्या अरुताईनं काही कळू देऊ नका। हो, तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी स्वतः आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तू अरुंधती। दिग्विजय आवडला ना तुला? एक एक मिनिट, मी चहात बहुतेक साखर घालायला विसरले। मी दुसरा घेऊन येते ना हवं तर। असू दे, तुझ्या हातचा चहा पहिल्यांदाच घेतोय। आमच्या होणाऱ्या सुनेच्या हातचा चहा गोडच असणार। अबे हे काय करतंय? कशाला त्या कुंडल्या बिंडल्या बघण्यात वेळ घालवत आहे ना? म्हणजे आता आपल्याला तयारीला लागलं पाहिजे ना लवकरात लवकर, आणि तुम्ही उगाचच विचार करत बसता सगळ्या गोष्टीचा। ते एका अर्थी खरंच आहे, आता तयारीला लागलंच पाहिजे। आबा, आज पहिल्यांदा तुम्ही माझं म्हणणं मान्य करताय? पण आबा, मी काय म्हणतो, आपल्याला जेवढं जमेल तेवढं सगळं करूया। म्हणजे सरंजामेंना खुश करायला पाहिजे ना, मोठी पार्टी आहे। तसे ते खुश आहेत आपल्या अरूवर, पण तरी काय नशीब आहे ना अरूचं, याला म्हणतात नशीब। पण आबा, अजून एक गोष्ट तुम्हाला माझी मान्य करायला लागेल। म्हणजे बघा ना, हे जे काय स्थळ आलंय अरूसाठी ते माझ्यामुळेच आलंय ना। मीच जर तुम्हाला भेटायला त्या पद्मिनी सरंजामेंना आणलं नसतं तर कसं काय आलं असतं ते इकडे? पुरे, या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत, तू फक्त निमित्त मात्र झालायस। घ्या, म्हणजे आता आम्हाला एवढंही क्रेडिट नाही? वा वा, ऐकलं का दाजी? समजा ऐकलं बी, यानं पाहिलं बी, या घरातली नाती टिकून आहेत ती फक्त अरुताईमुळं, आणि जाताना बी पूर नाती मजबूत करून जाते। खरं सांगू आबासाहेब, तुम्हा दोघांना असं असताना आणि बोलताना बघितला की लई आनंद वाटतो बघा। दाजी, एकदा लग्न होऊ दे मग बघा कसं सुरळीत चालेल। भवानी मातेची कृपा झाली आहे, आता वेळ दौडून चालणार नाही। माते, सगळं सुरळीत पार पडू देत बाई। आई, तुला चांगलं माहिती आहे मी इथे का आलोय। आई, अरुंधतीवर माझं जीवापाड प्रेम आहे, खूप आवडते ती मला। तिच्याबरोबर जर माझं लग्न झालं तर
अरुला मी कायम सुखात ठेवीन. तिचं सुख कशात आहे हे चांगलं माहिती आहे मला. तिला कशाचीच कमी भासू देणार नाही मी. माझी ही एक मागणी पूर्ण कर. आज मी इथपर्यंत आलोय ते हे सगळं मी अरुला सांगू शकेन हे धाडस मागायला. तू मला सांभाळून घे, मी अरुला सांभाळेन. आमच्या बाजूने निश्चिंत राहा, आमचा होकारच आहे. आमच्याकडूनही होकारच आहे, फक्त एकदा दिग्विजयला आम्हाला भेटायचं आहे. नमस्कार आबासाहेब. या या पद्मिनीजी या. तुम्ही अशा एकदम येता आणि काहीतरी गोड बातमी देऊन जाता. बसा बसा. हॅलो. नमस्कार. नमस्कार आबासाहेब. आज आम्ही मुंबईला परततोय. ज्या कामासाठी आलो होतो त्याच्यापेक्षाही महत्वाचं काम करून चाललोय. आमच्या बाजूने निश्चिंत राहा, आमचा होकारच आहे. आणि महत्वाचं म्हणजे दिग्विजय आमच्या शब्दाबाहेर नाही. आता येताना अरुंधती भेटली आम्हाला. तिच्या चेहऱ्यावरून आम्हाला तरी असं वाटतंय की तिला हे स्थळ पसंत आहे. हो हो, मी म्हटलं नव्हतं का अरुला दिग्विजय पसंत आहे. पसंत आहे, पसंत आहे. पंडितजी तुम्ही निश्चिंत राहा, आमच्याकडूनही होकारच आहे. फक्त एकदा दिग्विजयला आम्हाला भेटायचं आहे. नक्कीच, का नाही दाजी. आज नाही का तोंड गोड करणार आमचं? हा आज निमित्तही आहे आणि वेळही. का नाही, आता आणतो. असं एकदम आलात काय आणि आमच्या मुलीला आपलंस करून घेतलं काय? खरं तर तुम्ही पहिल्यांदा वाड्यात आलात तेव्हा तुमचं रीतसर स्वागत नाही करता आलं, म्हणजे झालं नाही, उलट तुमचा अपमानच झाला. त्याबद्दल मी दिलगीर आहे. पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही आला होता तो विषय तर तुम्ही बाजूलाच ठेवलात. आज मला त्याच विषयाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. ती डोंगराच्या पूर्वेकडे असलेली जमीन अरुच्या नावावर आहे, म्हणजे तिच्या लग्नासाठीच मी तिच्या नावावर जपून ठेवलेली आहे. पण आता तिचं लग्न तुमच्या मुलाशीच होतंय म्हटल्यानंतर ती मला तुम्हाला. नाही आबासाहेब, नाही. त्या जमिनीसाठी आम्ही अरुंधतीचा हात मागितलेला नाहीये. आम्हाला आता त्या जमिनीत इंटरेस्ट सुद्धा उरलेला नाही. आम्हाला तो विषयच काढायचा नाहीये. तर आबासाहेब, तुमच्याकडून ती जमीन घेणं म्हणजे एका अर्थी हुंडा घेतल्यासारखं होईल. आणि आम्हाला फक्त अरुंधती हवी, फक्त अरुंधती, दुसरं काहीही नको. आबासाहेब, तुम्हाला तर माहिती आहे एका प्रोजेक्टसाठी आम्हाला ती जमीन हवी होती. आता आपण एका नात्यात बांधले जाणार आहोत. तुमच्याबरोबर या गावाशीही आमचे संबंध जोडले जातील. एक बिझनेस वुमन म्हणून आम्हाला या गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. आमच्याकडे एक प्रपोजल आहे आबासाहेब, ज्यामुळे तुमच्या या गावाचाही फायदा होईल आणि तुमची जमीनही कामी येईल. प्रोफेशनली बोलायचं झालं तर तुम्ही तुमची जमीन आम्हाला भाडे तत्वावर द्या, लीजवर द्या, आणि आपण बिझनेस पार्टनरशिप करूया. हो हो, चालेल ना आबासाहेब. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो शंतनू आहे ना सगळं बघायला. काय शंतनू? हा मी आहे ना. हो मी आहे. नाही आणि अजिबात घाई नाहीये. तुम्ही शांतपणे विचार करा आणि आम्हाला सांगा. अहो यात विचार करण्यासारखं काय आहे? म्हणजे आम्हाला तरी यात काही वावग वाटत नाही. बाई सर, आजच्या दिवसाला दोन आनंदाच्या बातम्या कळल्या. बघा, घ्या, तोंड गोड करा.
दिया। थैंक यू दादा, थैंक यू। क्या मोहन, क्या चला आबासाहेब, निघू आम्ही। आता परत परत येणं होईलच इथे। हो येत। आबासाहेब, आणखी एक विनंती होती। बोला। जोपर्यंत लग्नाची तारीख ठरत नाही, मुहूर्त आपण काढत नाही, तोपर्यंत कृपया या लग्नाची कुठेही वाच्यता करू नका। का? काय आहे, सरंजामांच्या मोठ्या मुलाचं दिग्विजयचं लग्न ठरलंय असं जर मीडियाला कळलं, मीडियावाले हात धुवून तुमच्या मागे लागले। आणि त्याचा तुम्हाला आणि स्पेशली अरुंधतीला खूप मनस्ताप होईल म्हणून आम्ही म्हणतोय। आबासाहेब, तुम्हाला समजतंय आम्हाला काय म्हणायचंय ते? हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळं सांभाळून घेऊ। थँक्यू सो मच आबासाहेब, येऊ आम्ही? या। माझं प्रेम आहे तुझ्यावर, अगदी मनापासून। लग्न करशील माझ्याशी? उशीर झाला, मला माहिती आहे, खूप वाट बघायला लागली का? नाही, इट्स ओके। बरं, सांग ना तुला काय सांगायचंय ते। नाही, मला सांगायचंच आहे, पण माझ्यापेक्षा तू जास्त एक्साइट वाटतेस। बहुतेक तुला सांगायचं तर जास्त महत्वाचं वाटतंय। हो, म्हणजे खरंय ते। नितीन, तू माझा कितीही जवळचा मित्र असलास तरी अशा गोष्टी सांगायला थोडा तूच सांग। बर, मीच सांगतो। अरु, तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस। पहिल्यापासून मी तुझ्याकडे माझं मन मोकळं करत आलोय। तू जवळ असलीस ना की कुठेतरी आपलं असल्याचं जाणवतं। पण तू माझ्यासाठी आता एक मैत्रीण नाही राहिलीस, त्याही पेक्षा खास कोणीतरी झालीस। माझ्या बोलण्यातून वागण्यातून तुला असं जाणवलंही असेल। अरू, जेव्हापासून आपण एकत्र आहोत तेव्हापासून मला तुझी ओढ होतीच, पण आता या ओढीचं रूपांतर प्रेमात झालंय। हो अरु, माझं प्रेम आहे तुझ्यावर, अगदी मनापासून। लग्न करशील माझ्याशी? नितीन, मला कळत नाही आहे मी काय। हे बघ, तू माझा खूप जवळचा मित्र आहेस, आणि तुझ्याबरोबर मी जितक्या गोष्टी शेअर केल्यात तितक्या कोणाबरोबरही केलेल्या नाही, म्हणून तू माझ्यासाठी ही शाळा चालवण्यासाठी खूप मदत केली आहेस तू मला। पण मी कधीही तुझ्याबद्दल असा विचार केला नाही। नितीन, तू फक्त माझा मित्र आहेस।
दारू का चेहरा बघ तुझा किती गोंधळलीस नितीन तू माझा फक्त मित्र आहेस अगं मित्र म्हणतेस ना मला थोडी मस्करी नाही करू शकत मी तुझी मला तुझं उत्तर माहित होतं अरु म्हटलं तुझी थोडी गंमत करावी गंमत बावळट अशी मस्करी करता का कोणी शे काळजाचा ठोका चुकवलास माझ्या ती दोन मिनिटं किती कठीण होती माहितीये का तुला इथे माझं लग्न ठरलंय आणि तू काय म्हणालीस हो माझं लग्न ठरलंय तेच सांगायला इथे आले होते आणि तू मस्करी करत बसलास आता तू माझी मस्करी करतेस जीवघेणी मला नाही मस्करी करता येत माझं खरंच लग्न ठरलंय आणि गंमत ऐक ना माझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत ना त्या आल्या होत्या ऑफिसला आणि त्यांना मी डोनेशन देणारी समजले त्या खर तर आल्या होत्या माझं होकार आहे की नाही ते विचारायला मग तू काय म्हणालीस अरे मी काय बोलणार होते ना त्यांनी आपणच सगळं म्हणजे काय झालं माहितीये का बघ मीच बोलत बसले ना तुला पण काहीतरी सांगायचं होतं सांग ना मग मी मला अगं हा मी ते मला मुंबईला थोडं लवकर जावं लागतंय लवकरात लवकर जॉईन व्हा म्हणून सांगतायत आपलं स्नेहसंमेलन झालं की लगेच निघणार आहे मी चांगलंय मग एक सांगू मला पण तुझ्या बरोबर मुंबईला यावंसं वाटतंय का कारण यांना फक्त फोटोत पाहिलंय ना प्रत्यक्ष बघायचंय त्यांना म्हणून मुंबईला अरुताई आले आले हे बघ तू ठरव लवकरात लवकर मुंबईला जायचं आणि इथे विचार करत बसू नको उशीर होईल आलेच मी झाला आहे अरू